नरेंद्र दाभोळकरांना पुन्हा दुसरीही हत्या होते महाराष्ट्रामध्ये खुल्या रस्त्यावर, काय सांगाल सरकार महाराष्ट्र? एक प्रकारचं हे सरकारला आव्हान आहे आणि मला विश्वास आहे की सरकार हे आव्हान स्वीकारेल आणि शेवटी कुणाची हत्या झाली तर तो अपराध आहे आणि अपराध्याला सक्त सक्त शिक्षा ही व्हायला पाहिजे, कारवाई त्याच्या विरोधात व्हायला पाहिजे आणि सरकार निश्चितपणे ती करेल. सर अजून एकच शेवटचा प्रश्न आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री ते तक्रार करतात त्यांना जास्त अधिकार मिळत नाहीत, केंद्रामध्ये तुम्हाला काय वाटतं, तुम्ही केंद्रामध्ये आहात तर तुम्हाला देखील अशी वागणूक मिळते का? नाही, मी यावर काही भाष्य करणार नाही आहे. मी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये खुश आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुद्धा या हल्ल्याचा निषेध केलाय, पाहूया काय म्हणतात जावडेकर. मी तीव्र धिक्कार करतो कारण महाराष्ट्राची ही परंपरा नाही. अशा स्वरूपाचे भ्याड हल्ले करणाऱ्यांना ताबडतोब जेरबंद केलं पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे, त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. महाराष्ट्र पुरोगामी आहे वगैरे आपण म्हणतो, पण आपले विचार जरी एखाद्याचे विचार जरी आपल्याला पटत नसले तरी त्या विचारांचा आदर करून पुढे जाण्याची परंपरा महाराष्ट्राची आहे. महात्मा फुले यांच्यावर सुद्धा हल्ले झाले त्या काळामध्ये, प्रबोधनकर ठाकरे यांच्यावर सुद्धा हल्ले झाले, तरी सुद्धा ते विचार, त्यांचा विचार ते सोडत नव्हते, ते पुढे घेऊन गेले. दाभोळकरांवरचा हल्ला हा जसा भ्याड निर्घृण आणि धक्कादायक होता तितकाच गोविंदराव पानसरे यांच्यावरचा हल्ला सुद्धा निर्गुण भ्याड आणि धक्कादायक आहे. गोविंदराव पानसरे यांची विचारसरणी वेगळी असू शकेल, एखाद्या विषयावर त्यांची मतं आपल्याला पटणार नाहीत, पण त्यांना त्यांचा विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि विचारांची लढाई विचाराने व्हायला पाहिजे. अशा प्रकारे रक्त सांडून आपल्याच माणसात, गोविंद पानसरे हे कोणी पाकिस्तानातून आलेले कोणी नव्हते किंवा इतर राष्ट्रातून नव्हते, या महाराष्ट्राच्या मातीतला विचारवंत आहे तो. दाभोळकर या महाराष्ट्राच्या मातीतले विचारवंत होते. जी काही त्यांची मतं असतील ती ज्यांना पटत नसतील त्यांनी ते विचार त्यांचे खोडून करावेत, पण पानसऱ्यांसारख्या एका वृत्त विचारवंतावर, त्यांच्या पत्नीवर अशा प्रकारे हल्ला होणं, रक्त सांडणं आणि आरोपी पळून जाणं हे महाराष्ट्राला शोभणार नाही. दाभोळकरांवरती हल्ला झाला तेव्हा आम्ही प्रश्न केला सरकारला की आरोपी कुठे गेले. आता सरकार आमचं आहे, लोक आम्हाला प्रश्न विचारतील आरोपी गेले कुठे, त्यांना शोधलं पाहिजे आणि त्यांना फासावर लटकवलं पाहिजे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्या बरोबर राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत राम शिंदे. नमस्कार सर, आणि या हल्ल्याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया आणि काय नेमके सरकारने आता पावलं उचलली आहेत? सकाळी मॉर्निंग वॉक करून येत असताना गोविंद कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी या घरी परतले, त्यावेळेस अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि ते त्याच्यामध्ये जखमी झाले आहेत. आणि तातडीने मला समजल्याबरोबर मी तिथले मनोज कुमार शर्मा यांना सांगितलं की सूचना दिल्या तातडीने आरोपीला जेरबंद करा, त्यानुसार त्यांनी तात्काळ नाकेबंदी लागू केली आहे, नाकेबंदी करून त्याची सर्व चौकशी करतायत, विशेष पथक नेमण्यात आलेले आहे. त्याचबरोबर आता मी सुद्धा मुंबईकडे प्रवास करत असताना मला ही गोष्ट समजली आणि मी सुद्धा आता तिथे स्वतः स्पॉट व्हिजिटला जातो आहे आणि मी भेट देतोय कोल्हापूर. अगदी खरं तर प्रश्न हा येतो की दाभोळकरांच्या हत्येनंतर पावणे 2 वर्ष उलटलेले आहेत, तरीही दाभोळकरांच्या हत्येकरांचा अजूनही शोध लागत नाहीये आणि त्यानंतर आज कॉम्रेड पानसरेंवर झालेला हा हल्ला, काय त्यावेळी जर शोध लागला असता तरी ह्या अशा पुढच्या शक्ती निर्माण झाल्या नसत्या, काय याच्यावर आता सरकारचं नेमकं उत्तर आहे? आता हा विषय आमच्या समोर आहे, मी तातडीने त्या तिथे भेट देतोय, मी 3-4 वाजेपर्यंत तिथे पोहोचतोय 3 पर्यंत आणि त्या संदर्भामध्ये हे आरोपी अटक करून त्यांची पुढे कारवाई करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे, तिथं पण त्यांना पूर्ण फॅसिलिटीज देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेले आम्ही मेडिकलच्या संदर्भासाठी त्यांचा प्राण वाचला होता तिकडे जातोय. अगदी, पण पुरोगामित्व आणि अंधश्रद्धेविरोधात लढणाऱ्या लोकांना का लक्ष केलं जाते, काय वाटतंय शिंदे सर? नाही, अशा घटना समाजामध्ये घडायला नको आहेत, दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून साठी त्यासाठी जे आता या संदर्भामध्ये आता जे जे काय करावे लागेल ते सरकार करणार. ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही बोललात त्याबद्दल. गृहराज्यमंत्री राम शिंदे आपल्या बरोबर होते. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. बहुत ही शर्मनाक घटना आहे, दुखद घटना आहे, निंदाजनक घटना आहे और ये जो सुपारी किलिंग्स का जो दौर बढ़ रहा है, जैसे अभी सतारा में साथी में दाभोळकर की जो हत्या हुई थी उसका भी कुछ पता नहीं चला है, तो ये जो
कम्युनल फोर्सेस है, या तो कम्युनल फोर्सेस है या जो आर्थिक दृष्टि से जिनके हित संबंधों पे उन्होंने आघात किया था, जैसे आर्थिक उदारीकरण के खिलाफ वो बात करते थे, कम्युनिस्ट पार्टी के कार्यकर्ता थे, उनको ऐसा हमला करना, उनको और उनकी पत्नी पे हमला हुआ है, बहुत ही निंदाजनक बात है। सरकार को इसकी, महाराष्ट्र सरकार को इसकी तुरंत जांच तो करनी ही पड़ेगी। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरच्या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय। कम्युनिस्ट नेत्यांनी सुद्धा या हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलाय। इसकी घोर निंदा करते हम, खंडन करने की बात नहीं, लेकिन इस तरीके से जो लोगों की मतलब जिंदगी के ऊपर जो हमले हो रहे हैं महाराष्ट्र में, ये एक बहुत ही गंभीर विषय है जिसके बारे में वहाँ की राज्य सरकार को कदम उठाने की जरूरत है। कुछ ही महीने पहले डॉक्टर डाबोलकर का इसी तरीके से उनकी हत्या हुई और आज तक स्टेट गवर्नमेंट ने कुछ सूचनाएं ना कुछ लीड उनको प्राप्त हुए कि किस तरीके से उनका खून किया गया। अब गोविंद, कॉमरेड गोविंद पंसारे के ऊपर जो अटैक हुई, उनकी और उनकी पत्नी के ऊपर जो अटैक हुई, ठीक उसी तरीके की अटैक नजर आती। भारतीय कम्युनिस्ट पार्टी के वरिष्ठतम नेता और महाराष्ट्र के पार्टी के सर्वोच्च नेता, महाराष्ट्र में पार्टीकारी हैं और जनता के सवालों को लेकर लड़ते हैं और विशेष रूप से समाज के शोषित, पीड़ित, दलित, पिछड़ों लोगों की आवाज़ को लेकर लड़ने वाले, उन पर हमला किया। उन्होंने अंधविश्वास के खिलाफ भी पूरा एक अभियान चलाया रखा था। कम से कम 2 दर्जन से अधिक पुस्तकों के लेखक हैं। जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े।